बघा माझे मिस्टर किती सपोर्टिव्ह आहेत. सकाळपासून फक्त एक फॅन पुसू लागले ना. तर बघा असे सपोर्टिव्ह मिस्टर प्रत्येकाला मिळावेत. हबी ढबी अहो तुम्हाला मला मदत करायला आवडते. नाही का हो का मदत केली तर कदर नसते. बघा म्हणतात मदत केली तर कदर नसते मग ते ठेवून टाकायचंय. आणि हे दोन फोटो बघा मी आणलेले आहेत तिकडून. व्हिडिओमध्ये पाहिले असतील तुम्ही घरातून आणलेले तुम्हाला आवडले म्हणून. आणि ते इथं लावलेले आहेत. आणि एक फोटो आणलेला आहे हा विठ्ठल रुक्मिणी. सावकाश चढाव ओ वरती. हा त्याला पकडा आणि जोर. हा पाय त्याच्यावर द्या आणि दाबून ठे घाला म्हणजे बसते पॅक होते. थोडा बस. तर माझं सगळं घर आवरून झालंय. अशा प्रकारे राहिले आता पुसायचं काम. अजून इकडं आहे असं आहे. आणि दारामध्ये भांड्याचा ढीग. तर आता माझे पतिदेव मला मदत करणार आहेत. दाखवते एक मिनिट. तर हे जे टाईल्स वगैरे कॅबिनेट जे आहेत ना हे मला आज क्लीन करून देणार आहेत. कारण सकाळपासून मी खूप दमले. मला म्हणले तू थोडंसं आराम कर मी जरा करतो. तर चला मग मी त्यांना ना दोन कपडे काढून दिलेत बघा. एक ओल्ल करण्यासाठी एक वाळल्यासाठी. आणि आज माझं किचन खूप चमकणार आहे. महिनाभर झालं आणि इकडचं मी सगळं घेतलेलं आहे पुसून. अजून काय काय लावायचंय. तर चला मग आता ह्यांचं थोडंसं काम बघा. माझं काम तर बघणार आहात पण अशा वेळेलाच मदत मिळते. दोन मिनिटं निर्मेच पाणी आणा सगळं द्या मला हाताखाली. बघा कशात पाणी करायचं ते करा. आणि इथं बघा कपडी. अरे बापरे पोळायला लागलीत की हो. अहो तरी पुसायचे कपडे आहेत. गरम पाण्यात घालून एक वाप आणलेला. वाप म्हणजे उकळीच लागलं पोळायला. खूप सारा कचरा पुसला आहे आज. ओ आले आले ते वय खूप दिवसाचं पडलेलं हो. नाही नाही दार घासायला काय खूप दिवसाचं पडलेलं पाणी दार घासायला होते. राहू देते ह्यात देतो तुम्हाला. ओके या भरण्या ना वासून ठेवून द्यायचे त्या महागारे. असंच भरून आणायला नेक्स्ट टाइमला काय तर भरून आणायला. गरम पाण्यानं पाईपला काय होणार नाही ना. बघा पागळून येऊ दे खाली. निर्मा करणार आहे ना. हा निर्मा टाका खालचा. येते बघा काय बनत तुझी. थोडासा कारण लय पांढरट दिसतंय मग ते सगळं टाका. बस आणि कुठलं कापड घेणार. एक ह्यातलं कापड घेता पण नको ताजीच घे.
Thank you.